Brought to you by Techno Camon 30 Series. की आम्हाला मनुष्यस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं. निवडणुका येत आहेत, ते सगळ्या लक्षात घेऊन हा बैल म्हणजे मार कशासाठी करतायत मला काही कळत नाही की आता अचानक हे सगळं पाण्याचं काय आवश्यकता आहे. आणि दोन श्लोक फार चांगले आहेत मार्फत चंचू प्रवेश पाहिजे कशाला. ज्ञानेश्वराचे श्लोक नाही आहेत का तुमच्याकडे? तुकारामाचे नाही आहे संत तुकारामाचे, अनेक संतांचे आहेत, कबीरांपासून सगळ्यांचे आहेत. जी गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा आपण, त्याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं. मी तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो, आम्ही त्यांना विरोध सुद्धा करणार. आमच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं आम्ही त्याला विरोध करणार. समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार. समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुष्यमती जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे हे आपल्याला तुम्ही माहिती असेल पाहून घ्या तुम्ही, आणि आतासुद्धा आम्ही तो करू. प्रश्न पाहिला तो दुसरा की आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे. जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले, काही झाले असेल काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचं आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं, काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी, आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं. पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली. मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे. केवळ ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही. आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुष्यस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत, दलित समाजाचे असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातले असतील महिला सगळ्या टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको. मी असं ऐकलंय की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे जो शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही. मला असं वाटतं की ते त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्याप्रमाणे ते वागतील सुद्धा आणि हे प्रकरण ताबडतोब संपवायला पाहिजे. मी माझ्या मीटिंगमध्ये सांगितलं माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये हे खरं आहे की नाही की 400 पार आम्ही महायुतीच्या जागांचा किंवा देशभरामध्ये प्रचार केला, त्याचा उलट प्रचार असा झाला की 400 पार हा संविधान बदलण्यासाठी वापरला जाणार आहे, 400 पार त्यांना पाहिजे. आणि तो प्रचार एवढा दलित समाजामध्ये मागासवर्गीयांमध्ये एवढा तो घुसला की नंतर मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या एका चॅनलवर जवळजवळ 15-20 मिनिटं जे आहे त्याच्यावर विश्लेषण दिलं की असं नाही आहे, असं मी काय करणार नाही आहे, त्याची काय आवश्यकता नाही आहे. ते तर एवढे म्हणाले की ते एवढं भरभक्कम आहे संविधान की प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपला वाटलं याच्यात काही करावं तर ते सुद्धा करू शकणार नाही असं त्यांचं वाक्य आहे. परंतु शेवटी काय जो प्रचार होतोय तो प्रचार झाला आणि म्हणून आता ते संपलं नाही. आता हे आणखीन निवडणुका येत आहेत, ते सगळ्यात लक्षात घेऊन
हा बैल म्हणजे मार हे कशासाठी करतायत ते थांबवा हो काय, आणि आपला रेग्युलर जो काही कार्यक्रम आहे तो लोकांपुढे मांडावा, चांगला कार्यक्रम मांडावा काय, ज्ञानेश्वरी मांडा तुम्ही, संत तुकाराम मांडा, सावता माळी म्हणा, सुखा सुखोबा धनाबाई हे जे सगळे संत कवी सांगा, महात्मा फुले सांगा, आंबेडकर साहेबांना सांग जे काय म्हणतात ते सांगा, शाहू महाराजांना सांगा, अरे खूप आहे ना या सगळ्या बाबतीमध्ये, त्याच्यावरच तुमचं काय अडलेलं आहे, आणि म्हणून याला आम्ही तरी विरोध करणं करत आहोत आणि करणार आहोत.